पर्सनल ओपिनियन विचाराल तर मी सांगेल की आता जो बदल घडलाय तो चांगला आहे. वी लिव्ह इन डेमोक्रेसी आणि डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलाही अधिकारी असो कुठलीही व्यक्ती असो, वेन वी आर ड्रॉईंग सॅलरी फ्रॉम टॅक्स पेयर्स मनी आपण त्यांच्याप्रती बांधील आहोत. आणि त्यामुळे आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जे सो कॉल्ड ऑथॉरिटी कमी झाली म्हणून जे एक आर्ग्युमेंट आहे त्याच्याबद्दल माझं मत थोडं रॅडिकल आहे. बट इट इज अ फॅक्ट देर आर सो मेनी कन्स्ट्रेंट्स, ज्याला आपण पॉलिटिकल इंटरफरन्स हा शब्द वापरतो. पॉलिटिकल इंटरफरन्स हा शब्द मला योग्य नाही वाटत कारण वी अगेन लिव्ह इन डेमोक्रेसी आणि सगळ्या स्टेक होल्डर्सच्या सोबत आपल्याला काम करावं लागतं. पण एक गोष्ट सोप्या भाषेत मी सांगतो की ज्या पद्धतीने आपण विचार करतो ना की मी गेलो मी आता हे सगळं करेल आणि मी एकटाच मी आय एम द सेव्हिअर ऑफ द वर्ल्ड आणि बाकी सगळे चोर आहेत, ह्या मानसिकतेतनं सर्व्हिसमध्ये यायचं नाही आणि त्यातून आपल्याला फायदा पण होणार नाहीतर डिसइल्युजनमेंट होतं. आय सी सो मेनी सिनियर ऑफिसर, सो मेनी कलिग्स ज्यांचं सर्व्हिसमध्ये येऊन डिसइल्युजनमेंट झालेलं आहे आणि त्यातून पुढे आपण ज्या उद्देशाने म्हणजे आर यू कॉन्ट्रीब्युटिंग एनिथिंग टू सोसायटी त्याचं उत्तर त्यांना पॉझिटिव्हली देता येणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक डायरेक्टली जर आपल्याला बोलायचं झालं की ॲज फार ॲज सर्व्हिस इज कन्सर्न, आपण सिव्हिल सर्व्हिसचा जर इन्सिडेंटली आपल्यापैकी कुणी तयारी करत असेल तर त्याच्यासाठी एक दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. सिव्हिल सर्व्हिस इज अ व्हेरी ट्रेचरस रोड आणि आपल्यापैकी कुणी आय आय टीची तयारी करत असेल, सिव्हिल सर्व्हिस असेल, सीएची परीक्षा देत असेल, फरक एवढाच आहे की याच्यामध्ये अनसर्टन्टी फार जास्त आहे. असं नव्हे की हे अनसर्टन्टी नाही दुसरीकडे दुसऱ्या एक्झाम्स. कॅट इज इक्वली टफ, इक्वली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. मे बी आय आय टीची परीक्षा तशीच आहे. बट द पॉइंट इज की सक्सेस इज नॉट गॅरंटीड. आम्ही पुण्यामध्ये काही मुलं अभ्यास करत होतो परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्याच्यापैकी काही लोक वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पास होत गेले. कुणी एमपीएससीमध्ये पीएसआयच्या परीक्षेत पास झालं, एमपीएससीमध्ये डेप्युटी कलेक्टर झालं, कुणी युपीएससीमध्ये अजून कुठल्या सर्व्हिसेसमध्ये आलो, अशा पद्धतीने झालं. बट देर इज इक्वल नंबर ऑर मोर नंबर ऑफ स्टुडंट्स हू कुडंट क्लिअर एनी एक्झाम. आणि असं नाही की दे डिंट डिझर्व इट. आज माझ्यासोबत अभ्यास करणारे काही मुलं मी सांगू शकतो की हू वेअर इक्वली डिझर्विंग ऑर सम ऑफ देम वेअर मोर डिझर्विंग दॅन मी. सो द पॉइंट इज सक्सेस इज नॉट गॅरंटीड. आणि अगेन सक्सेस ऑर फेल्युअर हा शब्द वापरणं पण चुकीचं आहे. आपण परीक्षा पास करतो किंवा नाही याच्यावर आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो किंवा नाही याची चाचणी लावणं चुकीचं आहे. फार थेरॉटिकल आर्ग्युमेंट वाटेल आणि बऱ्याच लोकांना हा मुद्दा फार डिस्करेजिंग वाटतो, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो, आम्ही जेव्हा परीक्षेचा अभ्यास करत होतो, ॲज आय सेड 2006 मी पहिली परीक्षा दिली आणि माझा जो ग्रुप होता वी वेर व्हेरी निगेटिव्ह अबाउट सिव्हिल सर्व्हिस देन. द रिझन बिईंग नुकतंच त्यावेळी आता प्रायव्हेट सेक्टरच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या होत्या. आपण पाहत होतो की आय आय टी आय एममधनं मुलांनी डिग्री घेतल्यानंतर देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आणि आम्हाला असं वाटायचं की आम्ही चूक केली की आम्ही सिव्हिल सर्व्हिसकडे आलो. बट देन वी डिंट हॅव एनी अदर ऑप्शन असं आम्ही गृहित धरून युपीएससीचा अभ्यास करत होतो. आमचा एक मित्र होता ज्याने बिट्स पिलानीचं ग्रॅज्युएशन होतं. दॅट पर्सन डीड हिज ग्रॅज्युएशन, देन ही स्टार्टेड थिंकिंग अबाउट सिव्हिल सर्व्हिस. त्याने प्रिलियम अटेम्प्ट केली, आम्ही त्याचा एवढा ब्रेनवॉश केला की प्रिलियम दिल्यानंतर आम्ही म्हणायचो अरे आम्ही बीए आणि एमए केलेलं आहे, आम्हाला काही ऑप्शन नाही म्हणून आम्ही सिव्हिल सर्व्हिस करतोय. तू बिट्स पिलानीचा ग्रॅज्युएट आहे, व्हाय आर यू अपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिस आणि व्हाय आर यू वेस्टिंग युअर ऑपॉर्च्युनिटी. त्याने कॅटचं एक्झाम दिली होती, त्याला कॅटला फार चांगला स्कोर आला होता, त्याचा नंबर आय एमला लागत होता. त्याला आम्ही एवढा ब्रेनवॉश केला ही जॉईन आय एम बँगलोर आणि तो प्रिलियम पास झाला तरी त्याने मेन एक्झाम दिली नाही आणि त्याच्यानंतर आय अपेअर फॉर मेन एक्झाम आणि आय एंटर्ड इनटू सर्व्हिस. द पॉइंट इज सक्सेस रेशो हा फार लिमिटेड असतो. सो देर इज ऑलवेज अ चान्स, ऑलवेज अ चान्स की आपण मे बी ही परीक्षा पास होणार नाहीत आणि ते गृहित धरूनच आपण अभ्यास केला पाहिजे. कारण जर आपण असा इल्युजनमध्ये राहिलो की नाही प्रत्येकाला सक्सेस मिळतच आहे, सी नथिंग रॉंग इन बिईंग होपफुल आणि आपण जर होप नसेल तर परीक्षा लिहिण्यामध्ये काही पॉईंटच नाही. बट देन हा पण आपण एक पॉसिबिलिटी गृहित धरणं गरजेचं आहे. कारण मी पाहिलेलं आहे की अनेक लोकांचे आयुष्य एमपीएससी आणि युपीएससीने उद्ध्वस्त केलेले आहेत. म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष एमपीएससी आणि युपीएससी केलेली मुलं मी पाहिलेली आहेत. आणि जेव्हा एवढं सगळं करून आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही तेव्हा ते आपल्या यु नो जोसेफ शुम्पिटर म्हणून एक इकॉनॉमिस्ट होता, ही यूज टू से की 20s इज द मोस्ट क्रिएटिव्ह पिरियड ऑफ एनीबडीज लाईफ. आणि आपण आपल्या आयुष्याची 20s जे आहेत ती सिव्हिल सर्व्हिसमध्ये खर्च करतो. त्यामुळे अनलिमिटेड कालावधीसाठी हा कार्यक्रम राबू नका. किंवा आपण दरवर्षी सालामासाप्रमाणे तुकोबाची पालखी निघाली त्या पद्धतीने आम्ही पाहिजो ना असे की सालामासाप्रमाणे ह्यावेळी पण युपीएससीचा फॉर्म भरला, एमपीएससीचा फॉर्म भरला, असा कार्यक्रम करणं चुकीचं आहे. एक अजेंडा क्लिअर पाहिजे, मी एवढ्या कालावधीसाठी ही परीक्षा अटेम्प्ट करेल, माझा फुल पोटेन्शियलने मी तयारी करेल,
झालं ठीक आहे, नाही झालं माझ्या दुसऱ्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज त्या शोधण्याचा मी प्रयत्न करेल. आणि हा एक विचार माझ्या सुरुवातीला डोक्यामध्ये आला, त्याच्याबद्दल मी फॉर्च्युनेट समजतो स्वतःला, कारण मी फर्स्ट अटेम्प्ट दिला आणि इमिडिएट माझी मेन एक्झाम झाल्यानंतर मी पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये क्लॉक अवर बेसिसवर लेक्चरर म्हणून काम करायला सुरू केलं. एका लेक्चरचे मला 75 रुपये मिळायचे. मनी वॉज नॉट द पॉईंट, द पॉईंट वॉज आय हॅड अ कॉन्फिडन्स दॅट आय एम वर्किंग अँड आय एम अर्निंग समथिंग सो दॅट आय एम नॉट डिपेंडंट ऑन समबडी. आणि हा कॉन्फिडन्स एकतर तुमची पर्सनॅलिटी एनरिच करण्यासाठी फार मदत करतो, प्लस तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण फायदा होतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण अल्टरनेट करिअरचा विचार केला पाहिजे. आणि अल्टरनेट करिअरच्या दृष्टिकोनातून आपण मार्गक्रमण करत राहिलो, देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज विच कम युअर वे, आपल्याला त्यातून अनेक संधी निर्माण होतात. पण जर कुणी सिव्हिल सर्व्हिसचा विचार करत असेल तर प्लीज, फक्त मी आता MPSC करतोय किंवा UPSC करतोय आणि मी दुसरा कुठलाही विचार करत नाही, मी असे लोक पाहिलेले आहेत की दिल्लीला आम्ही जायचो इंटरव्ह्यूसाठी तर काही लोकांना भेटायचो, तर त्यातला एक जण होता, तो म्हणत होता, त्याने प्रण केला होता की मी IAS झाल्याशिवाय महाराष्ट्रात परत जाणार नाही. दिस इज मॅडनेस. म्हणजे असे मुलं सापडतात की मी आता परीक्षा पास झाल्याशिवाय मी पुण्याहून घरी जाणार नाही किंवा मी दिल्लीतून घरी जाणार नाही वगैरे. दिस इज शेअर मॅडनेस, कारण अशाने प्रॉडक्टिव्ह काही होत नाही. इट इज जस्ट अनदर एक्झाम. ह्या एक्झामचा फार बाऊ करायचा नाही. आय रिमेंबर की मी पुण्यामध्ये होतो आणि एक SM जोशी सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये असंच एक व्याख्यान ठेवलं होतं, त्याला विश्वास नांगरे पाटील येणार होते. यू नो हिम, ही इज सो पॉप्युलर. आणि वी वे सो हॅपी की आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेबांना भेटायला चाललो आहे आणि त्यांना पाहायची संधी मिळणार आहे. अशी क्रेज असते. एखादा शिल्पा कांबुले म्हणून 2003 साली एक IFS मध्ये फॉरेन सर्व्हिसमध्ये एंटर झाला पुण्यातून, तर त्यावेळी आम्ही क्लासमध्ये होतो पुण्याच्या, तर आम्हाला असं भारी वाटायचं की एखादा IAS माणूस फॉरेन सर्व्हिसचा माणूस पाहायला मिळणं ही सुद्धा किती भारी गोष्ट आहे. दिस इज ऑल मॅडनेस. ही क्रेज जी आहे ना आपल्या डोक्यामध्ये, ही आपल्याला चुकीच्या दिशेने गाईड करते. त्यामुळे प्लीज टेक सिव्हिल सर्व्हिस ॲज जस्ट अनदर एक्झाम. सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करताना एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला 100% डेडिकेशन करावं लागतं. आय एम टेलिंग सो मेनी थिंग्स बट डझंट मीन दॅट इट इज अ केक वॉक. इट्स वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम्स, बी इट MPSC और UPSC. आय नो की आता MPSCचा सिलेबस पण ऑलमोस्ट MPSC प्रमाणे त्यांनी केलेला आहे. UPSC वरती बोलायचं झालं तर एक्झाम इट्सेल्फ इज नॉट डिफिकल्ट, द डिफिकल्ट पार्ट इज ऑल इंडिया लेवल कॉम्पिटिशन अँड कॉम्पिटिशन इज व्हेरी टफ. म्हणजे आता मी UPSC प्रिलियमचा विचार तुम्हाला एक उदाहरण दिलं, व्हेन आय लुक बॅक, ज्यावेळी मी प्रिलियम दिली होती त्यावेळी माझ्या डोक्यात असा विचार यायचा की आज ह्या मुला वर्गामध्ये जेवढी मुलं आहेत ह्यातली किती मुलं पास होणार आहेत मेन्ससाठी, किती मुलं इंटरव्ह्यूला जातील, किती मुलं फायनल लिस्टला येतील आणि किती मुलं IAS मध्ये जातील आणि त्याच्यामध्ये आपण असू का, हा विचार केला की भीती वाटायची. कारण आपल्याला वाटत असतं की आपण काय भारी नाही आणि आपण काय IAS मध्ये जाण्यापर्यंत, कारण एकतर इंटरव्ह्यू पर्यंत जाणं, फायनल लिस्टला येणं आणि फायनल लिस्टमध्ये Top 50 मध्ये असू तरच IAS मध्ये जाण्याची गॅरंटी आहे, तर आपण जाऊ शकू. इट ऑल सीम्स टोटली इम्पॉसिबल बट इट कॅन हॅपन. जोपर्यंत माझं नाव यादीत आलं नाही तोपर्यंत मलाही विश्वास नव्हता. माझ्या प्रिव्हियस अटेम्प्टला एका मुलाचं सिलेक्शन झालं आणि त्याचा रँक होता 43. सो आय युज टू बिलीव, आणि माझ्यासोबतचा मुलगा होता, मी म्हणायचो मला कसलं भारी झालं, म्हणजे आपल्याला तर शक्यच नाही असं करणं, बट माय रँक वॉज बेटर दॅन हिम वेन आय गॉट सिलेक्टेड. सो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं. सो इट्स नॉट इम्पॉसिबल, यू नीड टू गिव्ह युअर 100%. 100% त्याला डेडिकेशन पाहिजे, बट देन दॅट इज नॉट द ओनली ऑप्शन. आवर लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. UPSCचा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगतो, दोन गोष्टी. एकतर परीक्षा जी आहे, परीक्षेचा आवाका सिलेबस इज टू बिग, बट दॅट इज एन्जॉयबल प्रोसेस. आणि त्या पूर्ण प्रक्रियेतून आपल्या एवढी पर्सनॅलिटीमध्ये डायमेन्शन्स ॲड होतात आणि आपण एवढ्या गोष्टी शिकत जातो, ते आपण तिथून पुढे कुठल्याही सर्व्हिसमध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जा, दॅट पर्सन बिकम सक्सेसफुल. कारण त्याचा आरेना जो असतो हा ह्यूज वाढलेला असतो. आणि इफ ॲट ऑल यू कम एंटर सर्व्हिस, देन स्काय इज द लिमिट. जर आपण सर्व्हिसमध्ये आलो, दॅट टू आय कॅन स्पीक अबाउट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IAS मध्ये डेली वी मस्ट बी मीटिंग ॲटलीस्ट 200 पीपल डेली. आणि दिस इज माय 11th year इन द सर्व्हिस. सो तुम्ही विचार करू शकता की आपलं एक्सपोजर जे लोकांच्या प्रती आहे ते किती वाढतं. 1000 प्रकारची माणसं मिळतात, 1000 माणसं लिटरली भेटतात, अँड देर आर सो मेनी सिच्युएशन्स. अमरावतीमध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून काम करत होतो. अमरावती जिल्हा असा आहे की त्या ठिकाणी बरेच मोर्चे येतात. सो आय रिमेंबर की एक मोर्चा माझ्याकडे आला एका पर्टिक्युलर संघटनेचा, एकदम चार्ज्ड की आता आम्ही मारहाणच करून जाणार अशा पद्धतीने. सो आय नेव्हर हॅड अ रूल की फक्त 5 लोकांनी आत या किंवा 10 लोकांनी आत या. आय ऑलवेज अलाऊ, आलेले लोक येऊ द्या, भेटू द्या, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, मी त्यांच्याशी बोलेन. सो ते सगळे लोक आले, बसले माझ्यासमोर, त्यांच्या सगळे मुद्दे मी ऐकले आणि मुद्दे रास्त होते.
बट देर वॉज नथिंग आय कुड डू, कारण सगळे मुद्दे शासनाच्या स्तरावरचे होते. मी त्यांना सांगितलं ठीक आहे मी तुमचं निवेदन पाठवतो, ते म्हणले नाही माझं तुम्ही आत्ता मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं करून द्या तरच मी इथून उठेल, नाहीतर आम्हाला अटक करा. इट वॉज इम्पॉसिबल की असा, दिस इज नॉट अ प्रोटोकॉल की कुणीतरी आलंय तुम्ही त्यांचं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं करून देत आहे. आणि त्यांची ही भूमिका की नाही मला तुम्ही सीएम साहेबांशी बोलणं करून दिलं तरच मी इथलं उठतो, नाहीतर नाही. सो आय डिस्कस द मॅटर विथ देम फॉर 10 मिनिट्स आणि ते निघून गेले. दिस इज द स्किल यू डेव्हलप वेन यू एंटर सिव्हिल सर्व्हिस, आणि रादर दिस इज द स्किल वी शुड डेव्हलप. लोकांशी आपला एवढा संपर्क वाढतो की त्यांचं एक कम्युनिकेशन स्किल आपल्यामध्ये अशा पद्धतीने डेव्हलप होतं. सो दीज आर फ्यू ऑफ द थिंग्स विच काइंड ऑफ ऍड सो मेनी ट्रेट्स टू युअर पर्सनॅलिटी बिकॉज ऑफ सिव्हिल सर्व्हिस.